एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचं नाही, नो कमेंट्स असं उत्तर देत या विषयाचं खंडन केलंय. माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचंच आहेत असंही ते यावेळी म्हणाले. मुंबईतून बॉलिवूड हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र कोणीही कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलिवूडच्या केसालाही धक्का लागणार नाही असा इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलाय. कंगना आणि तिची बहीण रंगोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे कोर्टानं आदेश दिले. धार्मिक तेढ निर्माण केल्याचं वक्तव्य केल्याची तक्रार तिच्या विरोधात दाखल आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छोटे सुपुत्र तेजस ठाकरे यांचं विशेष कौतुक केलंय. त्यांचं काम महाराष्ट्राची मान उंचावणारी आहे अशा शब्दात त्यांनी कौतुक केलंय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असताना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय. दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ खडसे यांच्यावर गंभीर आरोप करून चर्चेत आलेला इतिकर हॅकर मनीष फंगाळे हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मनीष फंगाळेच्या मदतीनं जळगाव पोलिसांनी सुमारे 412 कोटी रुपयांच्या ऑनलाईन चोरीचा प्रयत्न हाणून पाडलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि एसआयटी या दोन्ही यंत्रणांकडून सिंचन घोटाळ्यात क्लीन चीट मिळाल्यानंतर आता ईडी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. धरणांच्या निविदा, सुधारित प्रशासकीय मान्यता, कंत्राटदारांना अदा केलेली बिले अशी सर्व कागदपत्रे द्यावीत अशी मागणी ईडीनं केली आहे. आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्यानं भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. बलात्कार आणि फसवणूक केल्याप्रकरणी अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राज्यातील पुणे, औरंगाबाद आणि कोकण या तीन विभागांना गेल्या 3 दिवसांपासून परतीच्या पावसाचा मोठा तडाखा बसलाय. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे आतापर्यंत 48 जणांना प्राणास मुकावं लागलंय. परवरी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील 2 संशयित आरोपी पवन बडीगर आणि प्रशांत दाबोलकर यांचे मोबाईल लोकेशन तयरे गावात आढळले होते. एलसीबी पथकानं तयरे गावात या दोन्ही संशयितांच्या मुसक्या आवळल्यात. सिंधुदुर्गात एकूण 3,861 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत 569 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज आणखी 27 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कोरोनामुळे सिंधुदुर्गात आतापर्यंत 117 जणांना आपले प्राण गमवावे लागले. सलग पावसामुळे रत्नागिरीतल्या भातशेतीचं मोठं नुकसान झालंय, तर मासेमारी पूर्णतः बंद आहे. मुंबई तसेच गुजरात राज्यातील अनेक नौका या रत्नागिरी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बंदरात उभ्या करण्यात आल्या. राज्यात कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांपैकी 40% निवासी डॉक्टर मानसिक रुग्ण झाले असून व्यसनांमध्ये 30% वाढ झाली असल्याचा दावा इंडियन मेडिकल असोसिएशननं केलाय. उत्तर प्रदेशात बसला मोठा अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून 32 लोक जखमी आहेत. जागतिक कुपोषण निर्देशांक 2020 अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून 107 देशांच्या यादीत भारत 94व्या क्रमांकावर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. भारतातील गरीब फुकेला असताना सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे किस्से भरण्यात व्यस्त असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुलींच्या विवाहाचे सुधारित किमान वय ठरवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. जगभरात पहिल्यांदाच गेल्या 24 तासात एकाच दिवसात 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. भारतात पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याची योजना आखण्यात आली आहे. आघाडीवर राहून कोरोनाचा थेट सामना करणारे आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि वयोवृद्धांचा लसीकरणामध्ये प्रथम प्राधान्य मिळू शकतं. पाकिस्तान सरकारनं दहशतवाद हे जाहीरपणे स्वीकारलेलं धोरण आहे ज्याला ते योग्य मानतात, त्यामुळे पाकिस्तानशी संबंध सुधारणे खूप कठीण झाले असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. यावेळी दहशतवाद्याकडील एक AK-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. पुढील महिन्यात फायझर कंपनी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज करणार आहे. यामुळे सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या अमेरिकेला दिलासा मिळणार आहे. आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये युद्ध सुरूच आहे. आर्मेनियानं केलेल्या गोळीबारात 12 नागरिक ठार झाले असून 40 हून अधिक जखमी झाले असल्याचं अझरबैजाननं म्हटलंय. ताज्या अपडेट्ससाठी सिंधुदुर्ग लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.